भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकारी गेले एकमेकांवर धावून गेलेले आहेत. भाजपच्या बैठकीमध्ये हा राडा पाहायला मिळालेला आहे. नांदेडमध्ये विखे पाटील येण्यापूर्वी बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे. नांदेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा गोंधळ पाहायला मिळालेला आहे. बैठकीआधीच पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडलेले आहेत. एकमेकाच्या अंगावरती हे पदाधिकारी धावून गेलेले आहेत. नांदेडमध्ये विखे पाटील येण्यापूर्वीच भाजपच्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. भाजपचे पदाधिकारी हे एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत आणि एकच गोंधळ या ठिकाणी उडाला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये ही बैठक पार पडणार होती. या बैठकीसाठी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीला येण्याआधीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपचे काही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे या ठिकाणी बैठकीआधीच राडा पाहायला मिळाला. नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार होती. नांदेडमधील लोकसभेच्या पराभवाचं समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मात्र या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे येण्याआधीच भाजपचे पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले, एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे हा राडा झाला. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे. अजिंक्य, राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी पोहोचण्याआधीच भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्कीच, प्रथमच नांदेडच्या मंथन बैठकीत पुन्हा एकदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे आज नांदेड आले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा जो पराभव झाला आहे या पराभवाची कारण जाणून घेण्यासाठी ते आज नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान ही बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपच्या दोन गटामध्ये हा वाद झाला आहे. यापूर्वी देखील भाजपच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे. विखे पाटलांनी सभागृहात मध्ये प्रवेश केल्यानंतर हा वाद मिटला असला तरी नांदेडमध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रथम नक्कीच अजिंक्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात.